नमस्कार, पिंगाणे ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न उपोषण सुरू. शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामस्थांचे आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उपयोगी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले आहे. पिंगाणे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आमरण उपोषणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून देखील संबंधितांनी मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे देखील उघड झाले आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर 8 वर देखील बेकायदेशीर फेरफार बदल करण्यात आल्याचे निदर्शनात आले होते. संबंधित अधिकारी दोषी असल्यावर त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले होते. परंतु संबंधितांवर अनियमिततेची व अपहाराची रक्कम ही वसुली करण्याची कारवाई करण्याची नमूद असताना सुद्धा वसुली करण्यात आली नाही अथवा आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले होते ते देखील झाले नाही. त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नसून आम्हाला न्याय मिळत नाही यासाठी आज पिंगाणे ग्रामस्थांनी अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे पिंगाणे गावात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असेल असे या उपोषणावरून समजते. सातपुडा डेमोसाठी नितीन सावळे, शहादा. सणावर आम्ही उपोषण कुठलंही मागे घेणार नाही. एफ आय आरची नक्कल आमच्या हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही इथून होतो, कारण बाकीचं जे असेल ते बॅनरवर लावलेले आहेत, मोठ्या नोंदवया असो काही उतारे बदलणे असो जिल्हा परिषदेने किंवा कलेक्टर ऑफिसने त्यांना अपहार केलेले असल्याचे काही नोटिसी पाठवल्या आहेत. त्याच्यानंतर आता विद्यमान सरपंचाने खोटी तक्रार केली होती 112 वर कॉल करून आणि त्याने माफी देखील मागितली हे लेखी ग्रामपंचायतच्या ते पण बॅनरला आपण लावलेलं नव्हते. चौकशीसाठी जे तालुक्याबाहेर आले ते अधिकारी आले होते. अक्कलपुऱ्याचे ॲडिशनल बी डी ओ पुद्धार साहेब त्यांनी देखील अपूर्ण अहवाल दिलेला आहे. तर त्यांनी मागणी 9 ते 12 होती चौकशीची आणि त्यांनी 15 ते 20 दरम्यानचे अहवाल दिलेला आहे. पण त्याचे प्रचंड मोठे महत्व सापडलेले आहेत आम्हाला.